आता सवयच नाही ना आहो बिहो ऐकायची त्याला. त्या लग्नाच्या 2 महिन्यात आहो संपला. आता कसं होय वा इकडे या घेतरा कळत नाही तुम्हाला यार वगैरे काय करणार आहे. ते घरात जातानाच भीज जाते. अग आता कसं करायचं आलो ग बाय असं. त्यामुळे तुम्ही नुसताच करायचं आणि असं लाजायचं. लाजायचं असतं सगळं विसरलायचा. नुसतं आता ठमक्यात चालतायचं. तुमच्याकडे बघितल्यावर अर्थ भ्या वाटतय. आता मी इकडे गेलो ताई मी इकडे जातोय. तुम्हाला काय मी पैसे देऊन आलोय का? मी मागं गेलो की माझ्याकडे बघा. आई शपथ खरं सांगायचं ताई तुम्हाला सांगितलं होतं मी तिकडे गेलोय की तुम्ही बघा. आता मी इकडे बोलायला लागलोय तुम्ही माझ्याकडे बघायला लागलाय ना. का मी तुम्हाला सांगितलं होतं का? त्यांनी सांगितलंय सहाय्याच्याकडे सर जिकडे जातील तिकडे बघा सांगितलंय. बघा आणि वर्गात कसं करायला लागतंय आपल्याला पोराचे कसं करायला लागतंय. बघी माझ्याकडे बघी माझ्याकडे बघी. कोणासाठी लागलोय बॉम्ब लायला होय रे. जात मारून 9 दिवसाचं ट्रेनिंग करून आलो कोणासाठी करून आलो रे. हा दुसऱ्याकडे कशाला बघताय होय रे. माझ्याकडे बघी तुझ्याकडे कशाला बघल. तुला बघून अर्धी मिली. ए इथं जवळजवळ नाही म्हणलं तर 1000 लोक असतील किंवा एवढी लोक आहेत. शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या नजरेत नजर घालून बघायचं नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या नजरेत नजर घालून बघायचं. त्याला ज्ञान रक्षणावर म्हणतात. जिथपर्यंत शिक्षकाची नजर आणि जिथपर्यंत शिक्षकाचा आवाज जातो तिथला पर्यंतचा विद्यार्थी घडतो. याला ज्ञान रचनावाद म्हणतात. तुमची तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या नजरा तुमच्याकडे पाहिजेत. कुठंही केलं तरी नजरा पाहिजे. यस तो उत्साह पाहिजे. तो उत्साह पाहिजे. वर्गात तुम्ही नुसतं आता सांगितलं चार तुम्ही वर्गात उद्या आता असं झालं नुसतं वर्गात हे बघा वर्गात केलं ना असं केलं तुम्ही एवढं करा आणि वर्गात निघून जावा. पोर जर मागं नाही आणि तुमच्या पोर मागत चालायची पाहिजे बाय वर्गात चाला गे मग काय केलं परत एकदा करा की बाय चाल हा हिसाब कसा करून बघा. खोट सांगत नाही. प्रत्येक वाक्य न वाक्य प्रॅक्टिकली पिलोय करून बघा. ह्यांची वर्गातच एंट्री असे ह्यांची वर्गात एंट्री कशी तुमच्या समोर मन पडली गावात आहे मोठं तुम्ही पण नशिबात तुमचं घर बांधून होणार ह्यांची एंट्री. आणि मग ठेवतोय मग पोरांच्या वेळेला कुठं आलं फक्त पोर म्हणतात आम्ही इथंच आहे. तुम्ही चालाय कुठनं जरा सेटल व्हा बसा झाला. तुम्ही आहे तर आम्ही आहे ना बघू ना तर नाही ते आठ जर पळत्यात ते करत्यात डिजिटल त्यांचं त्याने सगळं त्यांचं चाललंय म्हणतात. अशी नाही एंट्री आता दुखायला
घ्या. त्याला यमराज पण परत गेला पाहिजे माग. एवढ्या मातांचे एवढ्या हसताय रडताय इमोशनल होत आहेत हा कुठल्या दुकानात मिळते काय? कधी पप्पाला म्हणलीस आहे अर्धा किलो हसना आणा जरा आईला द्यायचा आहे कधी? आहे कुठं? नाही काय. त्यामुळं अशी एंट्री याला ज्ञान रचनावाद म्हणतात. इथून ज्ञान रचनावाद खरा सुरू होतो. हे विषय कुठलाही असू दे, अंग उपांग आणि प्रत्यंग मूळ मुद्द्यावर येतो. हात वर करा. आनंद 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 विठाल 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 विठाल. या पाय उगा ठिपका लावला होता तुम्ही. आमचा शिक्षक बसून उठणार, खालीच बसणार, वरच बसणार, लगेच उठतो कुठं उठतो? बसले का नाही? 11 पासून बसले. एकदा टाळ्या तुमच्यासाठी काय आणलं? माझं कसं होतं अगोदर उठून लोक जायची, मग मी पण ठरवलं होतं गेली उठून गेली आपल्याला फरक पडत नाही. जेवढी बसतील त्यांना सांगायचं एकदा सगळीच गेली. वसंता एकटा तर एकटा सुट्टी द्यायची नाही. मी म्हणलं होय आई एकटा तर एकटा म्हणलं सुट्टी देत नाही म्हणलं लागलो सांगायला. व्यक्त्याला म्हणलं आता एकच हिरा घडवायचा, एकच हिरा घडवायचा म्हणलं बाकीची सगळी गेली तर चालतील. आणि एकटच बसलो होतो मी लागलो त्याला सांगायला. आणि मग ते पण बघतोय माझ्याकडं, मी पण बघतोय, ते पण बघतोय, मी पण बघतोय. आणि झालं ते पण उठणा, मी पण उठणा, ते पण हसतय, मी पण हसतोय. दोन तास ते पण थकणा, मी पण थकणा. दोन तासानं मला जरा शंका आली, दोन तासानं मला जरा शंका आली. आणि मी म्हंटल दोन तासानं मला जरा शंका आली आणि मी म्हंटल म्हटलं एवढं तुला माझं व्याख्यान आठवलं का रे? एवढं माझं व्याख्यान तुला आवडलं का? तर ते पुढचं काय म्हणते? नाही. मी म्हणलं मग? तर म्हणते ती साऊंड सिस्टीम माझी भाड्यानं आणल्या. विठाल 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 मंगळ 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 ते आपली आई होती. आई आपल्या आईला दाखवलं, व्हिडिओ कॉल वरून आईला जरा घेतलं का? आईला दाखवलं त्याच उत्तर नंतर सांगेन सगळ्याशी. त्यामुळं हे शरीर अंग उपांग आणि प्रत्यंग शिक्षकाचं सगळ्यात मोठं शस्त्र कुठलं असेल? हे आहे ना सगळं. हे नाही ना संपला विषय कुठला पण असू दे. मी काय म्हणतोय बघा, विषय कुठलाही विषय असू दे, विषयासारखा चेहरा करायचा नाही. सवय गणिताचा शिक्षक पोरं लगेच सांगतात हे गणित शिकवत असणार. हे हल्ल पाहिजे का नाही? हे बघा आता तुम्ही चौथीला आलेला आहात, एवढं सोपं नाहीये. अभ्यासक्रम बदललेला आहे, 9 वेळा ट्रेनिंग घेऊन आले मी आणि मग तुमच्या समोर उभी राहिले. अजून मलाच कळालं नाही.
ती पोरग म्हणते आई ना आपल्या बहिणी अजून काढलं नाही आपण किस झाड के पत्ते एंट्री अशी पाहिजे एंट्रीतच एवढा दम पाहिजे ना काय येऊ नये येऊ आधी घरी कशी येतात शाळा भेटीला आणि तुम्ही त्यांच्या मग सांगितलं बस की कशाला माग 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 त्या साहेबांच्या सारखं सांगितलं कसं तुमच्यासाठी जाणार चार ए का नाही चर्चा कशाला आणि साहेब पण ही जरा इकडं लावलेलं बळ इथं जरा बरोबर दिसत नाही पत्र तुझी साहेब उद्या कुठं लावलं कुठं लावून सांगा ते इकडं जरा बरं वाटत नाही इकडचं इकडं तोपर्यंत तिसरा साहेब येतोय हा ही जरा बोर्ड इथं बरोबर वाटत नाही मग कुठं इकडं फिकड तिकडं मर्जी राखण्यात आयुष्य गेलं तोपर्यंत ते रिटायर होतय आणि मग हे मध्ये आईला कामं करून घ्यायची राहिलीच त्याच्या अंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयं आहार्यं चन्द्रतारादित्वं नुमः सात्विकं शिवम् अंग उपांग आणि प्रत्यंग प्रत्येक गोष्टीला दाखला आहे कारण ते पोरग बाळ बंद बघा ते पोरग पळत पळत येतो आपल्या गुरुजीकडे येतात आपलं पोरग आपल्या गुरुजीला म्हणत का शिकवता गुरुजी आम्हाला ओढोबा लाडोबा पोरग म्हणतात का शिकवता गुरुजी आम्हाला घोडोबा आणि लाडोबा मनात आमच्या खुसवा गुरुजी बालपणातील शिवबा बघा कसा मग पेटून उठतो छत्रपती सारखा अशी जी राणी दाखवायला लागलं कसं दाखवलं असं मी बघितलं की 1800 काळामध्ये ते असं चालत असतंय की कुठनं आदिवासी कुठनं आणलंय मागून मानव 1800 काळामध्ये त्याच्यावर तू का बसली नाही तू का गेली नाही त्याला प्रश्न पडला आता ती थोडा कारण आहेत रे बंबाटण्या कुणी सांगितलं
सूर्यवंश सरांनी बघितलं या पकड्यानं व्यक्ता नवीन मी बघितलंय माझं सूर्यवंश सर सराम आज गुरु पौर्णिमेची नाव या लागल्यात मुखात राहून गावानं ओवाळून टाकलेला पोरगा मी होतो नालायक नालायक मधला नालायक ज्याला काही येत नाही सूर्यवंश सरांनी ओळखलं त्याला शाळेत तर पुस्तकातलं काही येत नाही पण हजारो लोकांच्या मनात शिरायची ताकद याच्यात आहे सगळा पैलू काढले आणि परवा दिलेला राष्ट्रभूषण पुरस्कार घेऊन आलो माझा नाही आज पदक पुरस्कार मी त्यांच्या चरणावर अर्पण करतोय अमेरिकेने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार अमेरिकेमध्ये जाहीर झाला सगळं त्यांच्या चरणावर हॅलो आणि तुला सांगतो इंग्लंड इकडे झालं अमेरिका इकडे झालं जपान इकडे झालं आणि म्हणायचं हो ते काय व्हायचं आपण आहे कोणा दिसला नाही नवमी असं वाटायचं सूर्यवंशी सर छोटे मॅडम भोले सर यांचं कधी संपूर्णच नाही आणि खरंच संपलं नाही माझ्या रूपानं उडलंय मी पुढे घेऊन जा गणित असतं प्रमेय नवीला एवढा अवघड काय स्टाईल होती थांबलेच नाही एका ठिकाणी सर थांबत प्रमेय नाही समजणार ठेवा ज्या वेळेला प्रमेय प्रमेय एक प्रमेय दोन त्याची पहिली पाहिजे दुसरी पाहिजे मग ती बदल परंतु हलता हलता हे ज्ञान रचना वाद शिवाजी आज ही काळजातून जात नाही मी करून घेणार आहे तुमच्याकडे मॅडम खरे मारे पश्चिमी मारे काही तर असते ना माहित नाही पण असतंय पद्धतीवर कसलं आम्हाला शिकवलं आपण आता कसं म्हणताय त्यावेळेला समुद्राच्या वर्षा भागात वर्षा पट्ट्यात अरे समुद्र ह्याला माहित नाही त्यानं गावची आटलेली नदी बघितली आणि ह्याला सांगायला समुद्राचा वरचा पट्टा किती दूर आहे बघा वास्तवतेपासून वास्तवताच नाही ह्याला संपतंय ना नाही म्हणजे नाही बोलताय हो संपतं ना काय वास्तवता नाही मॅडम असे अभ्यास केले त्यावेळेला मतलब बिमारी आहे आणि खारे वारे यांचा ज्यावेळेला संगम होतो तर खाऱ्या वाऱ्यामध्ये जे आग्रह असत हे ज्या बाला कधी कळालं नाही ह्याला काय करणार अरे आम्हाला मॅडम येते असं करायचे आई शब्द असं करायचे सर केलं की आम्ही काय तर नाही हाय मॅडम असं सगळ्याला करा लागत खरं करा तुम्ही पण करा त्याला इथंच आगमन लागल्याशिवाय राहणार छान आहे माझा आईच्या डब्याचा आता मला सांगा कोण टाकतो पुढचा पॉईंट मी जे करायला लागलोय तुम्हाला विचित्र विदूषक वाटतो का वाटतो जर मी विचित्र विदूषक जर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही तर त्यांचे शिक्षक आहे लक्षात घ्या तुम्ही कसे वाटू शकता असं काय माहित का अरे बाळ कोणाच आहे ओके शूटिंग केले का
ओके सर थँक यू. बाळ इथून तिथपर्यंत गेलं पप्पाचं रक्षण होत, याला म्हणतात ज्ञान रचना. विसरून गेलं सर. इथं आपण आपलं घर विसरतो, पोर विसरतो, सगळं काही विसरतो आणि पूर्णपणे गुंग होतो. तर हा हा ज्ञान रचना आहे सर. याच्या वर्गात नमस्कार आले आले ठम ठम केलं की काय करायचं नाही कुठला विषय काय काय कळलं ना आज करायचे ठम य ठम. तसं तिसऱ्या वेळेला अभ्यास करायचं य ठम आपोप करायचं. सर म्हणायचे कारण असाच चालत आला आपसर खा य पोर म्हणतील उलट्या करून खुपसून गेलो. तू एवढा येत न जा. कसं शिकवायचं तुम्हाला, कसं शिकवायचं कोणी सांगू नये. का माहिती आहे? ज्ञान एवढं प्रचंड भांडार भरलेलं आहे, कुणीच सांगू नये. पण शिकवताना ती धार पुन्हा कशी आणायची? का शिकवायचं? का शिकवायचं? कशासाठी शिकवायचं? त्या पोराच्या काळजात शिकण्यासाठी. मग त्यासाठी जर अंगाला थोडासा अभिनयाचा वापर केला तर लक्षात घ्या, देव म्हणत इकडे ये इकडे ये. ज्यासाठी साला पाठवलं होतं तिथेच करून आलास. आय लव यू. देव म्हणणार म्हणणार. बघा सर लगेच असं करायचं. आवाज येतोय का? आवाज येतोय का? येणार. इथून बोलतोय ना. 30 मिनिटाने इथला आवाज थकतो. इथला आवाज कधीच थकत नाही. आणि याच सर असं करायचं. आणि आमचं ठरणार. अरे वशा तुला सांगतो तर पार ठरली तर चारचा आकडाच खडत होत. सोनाचं करायचं काही शपथ कधी आपण करू शकत. आपण फक्त ज्ञान येतात त्यांना. डायस काय सोडलं ना? पीपीटी काय सोडले ना? डायस कळाला ना पीपीटी कळाले काय असं उलट होत ते बरं होत. दंड ह्या दंड वशात मोजाय. एवढं इतिहासात तू ठेवायचो असा दंड आणि असा पाय. मी म्हणायचं दुसरा तेवढाच असतोय रे. दोन्ही पाय सारखंच असत्या. आणि असा हसवा लागला ठम आणि हसायला लागला. सर हसायचे तसं आम्ही पण. पण म्हणावं शिवाजी हा मग बनलेला क्या. मग तुला सांगतो तुला सांगतो राजाचं गेलं चालायचं. असं चालायचं राजा चालत गेलं. राजा चालत गेले आणि राजानी राजाने आलिंगन दिलं. आपला खराला घात केला बशा. बशा म्हणजे मी. तसं मी ह्यांच्यावर होतो तेव्हा. सगळ्याला घेऊन जाय असं. आणि आपला घराला घात केला. दाबले दाबले दाबले. तसं आम्हाला सर आता कसं होणार? थांब जरा पुढे जाय का म्हणजे थांब. दाबले आणि महाराजांनी काढली मित्रा खूपच खाच्या तर पाट खाली. पुन्हा सध्याला उठवायचे. सध्या सांग सध्या उठला. सध्या असं करायचं तर सर म्हणायचं ते म्युझिक आहे ते पेपरातले असं नाही. साहेब हे ज्ञान रचना
तुमच्या एंट्रीया बिचाऱ्या सातला उठले असतील. सातला तर शाळा ठेवलायचा रे पापी. तुम्हाला काय रे नुसतं उठायचं बसायचं आंघोळ केली की झालं तयार. त्यांना किती असतंय काय काय. पहिला तुमच्या मड्यावर स्वयंपाक करायचा, तुमच्या पोरांच बघायचं की आता पुढं परत कधी बसत नाही सर. ते बिचार थकून कस रे बाहेरजी. काय बाय सकाळची शाळा ठेवली ऐक नाही सांग बर. सकाळी उठायचं आता आणि नंतर ती काय बाबाचा 8 दिवस पाठवतात व्हॉट्सअपला बघ. ती बघितलं की मी डिलीटच करते आता पण नाही सगळं त्याच्यात घेऊन बाहेर. आणि म्हणून 2 दिवस राहिलं, 1 दिवस राहिला, 1 तास राहिला, जसा आला तसा जाऊ दे तिकडे त्याला. असं हे आलंय माझं मोठकोड शेजारी लिहायचे मधन बिदन गेलं तर सांगत काही नाही तर निरोप पाठवल्यात माझी सही कर बर का ग. आणि तुला सांगते बघ माझी सही मागच्या मी तुझ्या केलं का नाही असं तू आलायच नाही बघ हसवा बसवी सेम टू सेम. अगं माझी सही माझ्यापेक्षा भारी करते का तू असला नाही साहेब काय सांग का. लय दिवसानं भेटणार रे मला त्यामुळं आता हे असं हे पण उड्याच मारत घराकडे जायचं असं या. तू म्हणायचं मम्मी असं का करतेस तू म्हणायचं मम्मीला तर मम्मी म्हणणार का आज खरं का आलाय का सगळं नाही कसं काय. एकदम घरातलं जाताना माऊलीनो मी सांगतो ती पगार बिगार साठवून ती सगळं डोक्यानं काढा. कोण कुणाचं नाही तुम्ही मेला का नाही म्हणजे तुम्हाला माझं नाही आठ दिवस रडतेत बघा. नवरा तर एवढा रडत असतोय पाहुण्यानं वाटतोय याला किती दुःख झालंय आता कशी होते काही कळलं. आणि हळूच म्हणते नशीब सर्व्हिसला होते लय बेकार आहे. त्यामुळे तुम्ही कस फर्स्ट क्लास घरी एंट्री पण अशी मारायची आणि दरवाजा जाऊन उभं राहायचं आणि बेल दाबायची बघून बेशुद्धच काढलं पाहिजे. लगेच तुम्ही बाटलीचं पाणी काढायचं आणि तोंडा मारायचं आणि त्याला म्हणायचं तर ते म्हणाल अरे मी डॉक्टर आहे काय काय तो डॉक्टर आहे त्याच पीचे हा खावा आणि दे. अरे तेरे पीछे मेरी जैसी शिक्षिका थी इसीलिए तू डॉक्टर है मैं तो तेरे को कौन पूछता है रे तू कर असं जायच. मरता कडे आत्ताच आले हो तरी काय खाल्लं का खाऊन बसताय धावे अजून आपल्याला कुठला कॅमेरा पकडू शकला नाही म्हणून वसंत भांकर एका दिवसाचे 1 लाख रुपये घेतोय लक्षात घ्या म्हणून कॅमेरा तर माझ्या माग फिरवायला काय असं. आता एंट्री किती काय तुटतो घेतला ना कसं आलंय आता सर बस वय वगैरे विसरून जायचं किती वय आहे आपलं फक्त 21 रनिंग मग किती 50 सांगतो 21 आपण आपल्या बायकोला म्हणतो साहेब आय एम 21 आणि यू आर ओनली 16 असंच असतंय आपलं. ती पण 16 वर्षासारखीच करते मग होय हो चला ना करून बघा
तुमचं वय किती? 50. 50 म्हणाय का नाही? तुम्ही फकता एकदा खासा मावा भाऊ राहिलेलं बिंगलेलं काय दिसत नाही. तसंच जगायचं शिका मग पोरांचा बघू. पोर आपलं वय 23 असते. विषय आहे बघा, मी काय सांगतो बघा, तसाही विषय असू दे. अंग उपांग प्रत्यंग मी असं कधीच म्हणत नाही. डिजिटल वापरायचं नाही, फळा वापरायचं नाही, पण जरा त्याच्यापासून ज्ञान रक्षणावादामध्ये तेच सांगितलं, पारंपरिक जरा बाजूला ठेवा. आपलं कसं ह्यातला खणून की पळालच त्या फळ्यावर. दोन अवधी दोन बरोबर त्याच्यात गेलं की पाप खालाच पाप फळ्यावर घुसतंय. त्याच्यावर काही लगीन करायचं काय त्या फळ्यावर? ए बाबा घेतच ना, तिकडे कोपऱ्यात जाऊन बसलाय, तिकडे येणार झालं आहे ना व्यवस्थित. कोण म्हणत होतं गेलं? पण असू दे बाबा असू दे. हा तर हिंदा मग मागणं पण तर पडलं म्हणते. बाई दिसणं झालंय, दिसणं शेवटी जाड झाले मी एवढी जाड झाले. आमचा ह्यांनी म्हणतात मला जाडी जाडी, तू पण म्हणतात दिसणं एवढी जाड झाल्या. अगं बाई त्याला खरंच दिसणार, कारण तुझा अर्धातास 30 मिनिटात 25 मिनिटं त्याला चिटकून बसत्यास आणि 5 मिनिटात म्हणते लवकर लिहून घ्या कसं लिहायचं ते. म्हणून म्हणताय दिसणार. आई शपथ बघा, आम्हाला छोटे मॅडम होती. ऐ शूट करा, व्यवस्थित शूट करा. सर तुम्हाला येते का फोटो काढा? कॅमेरा घ्या त्यांच्याकडे. हो त्यांना देते कॅमेरा आहेत ना कुठे गेले? हा ते म्हणते गाजरा द्यायला गेले. तुम्ही घेऊन बघा रे आणि मला उद्या फोन करून सांगा वहिनी काय म्हणते. हा वहिनी यांना फोन करणार महिन्यात नाही एकदा असलं ठेवा, कारण हे धोत्र्याचं फुल आज गुलाब होऊन आलंय का? किती प्रयत्न केलं तर धोतरा की धोतराच होता, आज कसा गुलाब झाला? वर्ग माझं कसा हसतय? मग ते घेतलं ना बाळ माझं, एक वर्षाचं बाळ आहे. तीन साहेब 3 तास आलं बसले, एकदा पण रडलं नाही साहेब. वेऊन चालले तिथं वेऊन शासन मला घेत नाही हो, मला काढून टाकते. असं दे त्याच्यावर एक बोलायला नको, योग्य ठिकाणी बोलतो काय. तर आता काय करायचं? मस्त मस्त अहो असं अशी पाहिजे ना शाळा. किती वेळ म्हटलं असत करायला गेल सर आपण कसं करतो तो आईला. मग आता बघा, मला एक छोटे मॅडम वर्गात आल्या. आज गुरु पौर्णिमेचा त्यांना माझा इथूनच नमस्कार. खरं सांगतोय खोट नाही, छोटे मॅडम माझ्या वर्गात आल्या. वर्गात आल्या की अशा करायच्या? वर्गात आल्या आल्या आम्ही सगळी बँक मी सगळ्यात पुढं येत काहीच नव्हतं साहेब. आजपर्यंत काय आलं नाही मला, मला कोणाचं काय सांगितलं मला काही येत नाही. मॅडम मी असं चूक केलं की आम्ही सगळे का? हे बाईंना होतंय की आम्हाला होतंय? दुनिया गेली, आम्हाला दुनियाशी काय घेणं देणं? हे बाईंना, बाईंची दुनिया म्हणजे आमची दुनिया आहे. कधी तर फुकाच विनाकारण पोराच्या पाठीवर थाप टाका नुसतं डोक्याचं करा. पोर रातभर झोपत नाही, माझ्या गुरुजीनं माझा मोकळा घेतला. कधी आई शपत कधी वर्गात पोरं उभी राहिले हो शाईनिंग नुसतास करा त्यांना नुसतं मॅडम आणि नमस्ते गुड इव्हनिंग मॅडम नमस्कार सिद्धार्थ असलं बोलायला शिकवला. वर्गात जाऊन वरीन कधी पोरस मी कडकड उठी मागली का असं
काही शब्द सांगत का हो कोण होतोय का अंदाला सोमवारी प्रत्येक माझ्या शिक्षकांना काही मुलांना बोलायचं नाही उभं करा आणि म्हणायचं गुरु पौर्णिमा होती माझ्या लेकरांना आज मी तुम्हाला कडपण करत त्यांच्यात तुमचा खरा विद्यार आहे विद्यार्थ्या घेतला दीडशे जे मी जाता जाता असं गाडीत असं हात काढून देत असतोय पगार नाही फंड साहेब नाही आई शपथ आजपर्यंत एकही एलआयसी पोरांच्या नावावर नाही गुर्गीच्या नावावर नाही बायकोच्या नावावर नाही तीन वेळ बायकोच्या अंत्या मोडल्या दोन वेळा आईचं सगळं मोडून टाकलं पण बायको म्हणते जसं रमाईचा रत्न बाबासाहेब होते तसा तुम्ही माझा हिरा आहे म्हणते बा मला पण आज एवढी ताकद आले कुणाला एक कोट जरी मी मागितले तर संध्याकाळपर्यंत घरात आले पाहिजे एवढी ताकद आहे अर ती येते त्या मुलांच्या मुळे येते एकदा कळकळत नाही मला कधी तर शिपायाला मिठी मारून बघा माहित आहे की तुम्ही अधिकारी आहे माहित आहे मला पण अधिकारी कधी तर जाऊन शिपायाजवळ तर बसा ना कधी तर तो शिपाई जीव गेला तर तुम्हाला आयुष्यभर आहे माझा साहेब सदा तुम्ही गेल्या तर तुमच्या विरोधात कोण बोलला ना तर जोडा काढतोय माझ्या साहेबाला काय बोलायचं नाही तुम्ही काय दिलं कधी तर त्याच्या खुर्ची जवळ बसला पाठीवर हात टाकून काय रे कसं आहे कधी तर पोरांना सगळ्या ओके ज्याचोकी शंकू बघा तुम्ही घेऊन बघा किती पोरं एकदम पहिल्यांदा कस्तर होईल लाजतील येणार नाही कारण असं कधी घडलंच नाही ना कुठल्या ज्ञान रचनावादात आजपर्यंत सांगितलं पोरांना मिठी मारायची खरं सांगा हा वसंत अंकारे पहिल्यांदा सांगतोय त्याशिवाय तुमचा ज्ञान रचनावाद पूर्णच होऊ शकत नाही अशी माझी थोट्या मॅडम होती वर्गात यायची वर्गात यायची नाश करायची तसं आम्ही सगळं आलो नाही बुद्ध्यावर माझे महाराज कुठे कीर्तन करणार गुरुजी आलो ना मुद्द्यावर हिरवत नाही जण मुद्द्यावर यायचं काय तर मॅडम अशी तिची आम्ही असं परत मॅडम अशी करायची अशी तिनं असं केलं त्याची पण सगळी एकमेकाकडे बघून आणि पहिला पोर पुरींच्याकडे बघायचं भंगट नव्हते पोर इकडं पुरी इकडं पण थोटे मॅडमच्या तासाला सगळं बघता यायचं कारण असं करायचं आम्ही आता खरं सांगाय काय झालं आता माझ्या क्लासमेट तेव्हा जे भेटत वसंता तो असं करायचा होय पाहिजे करत होता त्या पण म्हणायचं आम्ही पण छोट्या मॅडमच्या तासाची वाट करत बसायचं आम्हाला अरे व्यक्त व्हा रे मुक्त व्हा जीवन लय चांगलंय रे आयुष्यात लय चांगलंय रडाव असं वाटलं ना घे धडक रडा सांग त्याच्या आईला हसावं असं वाटलं हसा पावभाजी खावी वाटली जा हॉटेलात व्यक्त जाऊन बसायचं वेटरला बोलायचं इथं रा पावभाजी खाणे कमांगताय लेके खावा ढार डूक खाऊ आयुष्य हे विमान करा रे तर मॅडम अशी करायचं लगेच आले पण असं मॅडम पदा अशी करायची परत मॅडम अशी करायची शिकवायची नाही असलं सगळं तर तिकडं नंतर येतो तुमच्याकडे असलं असं परत लग्न अशी करायचं परत शेवटी तर अशी करायची तर आम्ही पण असं आमच्या पात्र काय जात आणि शेवटी मॅडम असं करायचे मॅडम व्याग केले की आम्हाला वाटायचं आम्हाला वाटायचं सगळ्या वर्गात व्याग केला कुठं पाय ठेवा कळण सगळं शेवटच्या 3 मिनिटात मॅडम सध्याला म्हणायची सध्या उठ सध्या म्हणजे माझा सख्खा भाव होता लय डेंजर होता मला माझं नाव तर लिहिता येत होत त्याला ते पण येत नव्हतं एवढा डेंजर सध्या होता आई शपथ खोटं सांगेल
सजाला मॅडम म्हणायची, मॅडम चेक इन तिथनं करायची, सजाला म्हणायची उभा रा मला काय काय होत होत. तर सध्या नाटक करण्यात एक्सपर्ट म्हणायचा, मॅडम सकाळी मी तुमच्या घराजवळून येत होतो तेव्हा तुमचा चेहरा पडलेला होता. मॅडम म्हणायची काना कधी दिली इथलं तेवढं सांग, लांबून सांगू नको घराकडे सध्या पण नाटके. तर मॅडम असणार सध्या असणार, मॅडम तुम्ही आला आणि एकदम तुम्हाला असं उलटी सारखं होत होत आणि नंतर तुमचं डोकं दुखायला लागलं, तुमचं डोकं दुखायला लागलं, नंतर मॅडम नंतर तुम्हाला असं थंडी वाजायला लागली, कडकडकडकड करायला लागला, नंतर तुमचं डोकं दुखायला लागलं आणि शेवटी तुम्ही सगळं ओकून टाकलं. सगळं ओकून तेवढ्यात गेलं व्हायचे, मॅडम म्हणायची सोमवारी चाचणी आहे कावीळीची लक्षणं यालाच म्हणतात. Thank you.